भुसावळ शहरातील परवानधारक संपावर, तालुक्यात 127 रेशन दुकाने बंद, धान्य वितरणास मोगरी। शासनाने रेशन दुकानदारांना कमिशन वाढवून द्यावे, धान्य वाटपासाठी वापरल्या जाणाऱ्या ई पास मशीन 2G तंत्रज्ञानावर चालतात त्याऐवजी 4G मशीन द्याव्यात, असे विविध मागण्यांसाठी शहर व ग्रामीण भागातील 127 रेशन दुकानदारांनी 1 जानेवारीपासून संप पुकारला आहे। रेशन दुकानदारांनी प्रलंबित मागण्यांसाठी 1 जानेवारीपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला होता, त्यांच्या इशाऱ्यांची शासनाने दखल घेतली नाही, यामुळे 1 जानेवारीपासून कार्डधारकांना रेशन वितरण ठप्प आहे। रेशन दुकानदारांनी ज्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे त्यात धान्य वितरणाचे कमिशन वाढवून देणे, धान्य वितरणापूर्वी कार्डधारकांचे थंब घ्यावे लागते त्यासाठी ई पास मशीनचा वापर करावा लागतो, हे मशीन 2G तंत्रज्ञानावर चालते यामुळे त्यास गती नसते, थंब न झाल्यास धान्य वाटप करता येत नाही, त्यामुळे वादविवाद होतात, त्यामुळे 4G तंत्रज्ञानावर चालणारे ई पास मशीन द्यावे असा आग्रह पण त्यांनी त्या आंदोलनात केला आहे, अद्याप दखल घेतलेली नाही। परिणामी शहरातील 67 व तालुक्यातील 60 असे एकूण 127 रेशन दुकानं बंद आहेत। महसूल तर्फे धान्य पुरवठा सुरू पण वाटप होणार कसे? रेशन दुकानदार संपावर गेले असल्याने दुकाने बंद आहे, तरी पुरवठा विभागाने जानेवारी महिन्यातील धान्य रेशन दुकानामध्ये पोहोचवणे सुरू केल्याचे पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे यांनी सांगितले, पण दुकानदारांनी या रेशनाच्या धान्याचे वाटप करणार का नाही असा पवित्र घेतला आहे। बघत रहा MH 19 न्यूज, ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र। भाऊ, काय विषय आहे? तुम्ही जे रेशन दुकानदारांनी जे उपोषण तुमचं सुरू केलेलं आहे, आंदोलन, ते कशाबद्दल तुम्ही सुरू केलेलं आहे? आज राज्याचे राज्याध्यक्ष DN पाटील साहेब आणि राज्याचे ज्येष्ठ उपाध्यक्ष आंबुसकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रभर आणि भारतभर हा बंदचा पुकारलेला आहे। यामध्ये बंद करण्याचा आमचा हेतू असाच आहे की लाभार्थ्यांना या बंदचा फायदा झाला पाहिजे। सरकार जे आम्हाला मशीन देत आहे ती मशीन 2G आजच्या युगामध्ये 5G जमाना आहे। 5G जमान्यात आम्ही सर्व दुकानदार बांधव 2G मशीन चालवत आहे। 2G मशीनने असं होतं की धान्य वाटप करताना मशीन बंद पडून जाते। मशीन बंद पडल्यानंतर लाभार्थ्यांमुळे दुकानदारांचा आणि लाभार्थ्यांचा आमचा दोघांचा वाद होतो। त्यानंतर आमची दुसरी मागणी आहे की आम्हाला कमिशन हे चांगलं भेटलं पाहिजे, कारण की आता आम्ही 150 रुपयांनी काम करत आहोत, आम्हाला 300 रुपये कमिशनची मागणी आहे। करोना काळात सर्वांसोबत आम्ही काम केलं आहे, आम्ही करोना काळात सर्व जनता घरामध्ये होते पण आम्ही धान्य वाटण्याचं काम सरकारसोबत केलेलं आहे। तरी आमची हीच मागणी आहे की आम्हाला मशीन बदलून द्यावे, कमिशन करावे आणि सरकारने या मागणीकडे लक्ष द्यावे। पुरवठा अधिकारी आहे जे भुसावळचे अतुल साहेब यांनी सांगितलं की आम्ही आता जानेवारी महिन्याची पूर्ण वाटप पूर्ण धान्य दुकानदारांना केलेली आहे, तर तुम्ही या महिन्याचं जे वाटप आहे ते कधी करणार आता? आमचा संपल्यानंतर एकही कार्ड धारक वंचित राहणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ, पण आमच्यावर अन्याय असल्यामुळे आम्ही वाटप करत नाही हा आमचा सरकारनेही संप समजून घेण्याचं कारण आहे। दादा, काय संप पुकारलेला या रेशन धारकांनी? हमारा ऑल इंडिया फेअर प्राईस संघटना जो है, ही संघटना के माध्यम से पूरे देशभर के अंदर 1 जनवरी 2024 से सरकार के खिलाफ जो हमारा कमीशन का मामला और जो मशीन सरकार ने बदलना चाहिए, इस उद्देश्य से सरकार के पास हम बार बार मांगनी करने के बाद भी सरकार हमारे बातों के ऊपर और हमारी मांगनी के ऊपर दुर्लक्ष करती है। इसलिए हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जतू बसू साहब, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेश अमरुस्कर, महाराष्ट्र के प्रदेश अध्यक्ष DN पाटिल, कॉमरेड चंद्रकांत यादव, इनका एक शिष्टमंडल 6 जनवरी कल के दिन दिल्ली में बंगाल भवन में तातड़ी से यानी मीटिंग का नियोजन किया हुआ है और सरकार से हमारा एक ही उद्देश्य है कि हमारी मांगनी जल्दी से जल्दी पूरी की जाए कि जिससे आने वाला जो संकट है भूखमारी का, गरीबी का, उस भूखमारी को देखते हुए सरकार अगर निर्णय नहीं लेती है, इस निर्णय के खिलाफ जो भी होगा उसके जवाबदार केंद्र सरकार रहेंगी, ऐसा हमारा आंदोलन के द्वारा आह्वान किया गया है। ये आंदोलन आपका कब तक चलेगा? यह आंदोलन जब तक हमारी जो मांगनी की गई है इस मांगनी के ऊपर सरकार विचार नहीं करती है और विचार करके हमारे को पॉजिटिव नहीं देती है, जब तक हमारा आंदोलन चलेगा। सरकार अगर हमारी मांग मांगती है तो ये आंदोलन हम बिल्कुल समय से पहले ही समाप्त कर देंगे।